नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी एम पी सी चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक पाहत आहोत, त्यामध्ये आपण या अगोदर महत्त्वाचे समाजसुधारक पाहिलेले आहेत। जर ते पाहिले नसेल तर तुम्ही पाहून घ्या, ते इम्पॉर्टन्स आहेत एक्झामसाठी। सो आज आपण बाबा पदमजी यांच्याबद्दल माहिती पाहणार आहोत। सो इम्पॉर्टन्स आहे, परीक्षेभिमुख असणार आहे लेक्चर। लेक्चर सुरू करण्याअगोदर जर तुम्ही स्टडी एम पी सी चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी बेल आयकॉन प्रेस करून नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल। सो आपण लेक्चरला सुरुवात करू। बाबा पदमजी यांचा जन्म आहे तो 1831 मेमध्ये झालेला आहे। त्यांचं जन्म ठिकाण आहे बेळगाव, आताच्या कर्नाटक राज्यामधील हे स्थान बेळगावमध्ये त्यांचा जन्म। त्यांचं मूळ आडनाव आहे, ते मुळे आहे लक्षात ठेवा। तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बाबा पदमजी यांचं मूळ आडनाव काय, तर मुळे आहे। ओके, त्यांचे घराणे सुरत येते, जवारचा वापर करत असत। ओके, महत्त्वपूर्ण आहे। वडील जेव्हा बेळगाव येते, सब असिस्टंट सर्वेअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असताना त्यांनी प्राथमिक शिक्षण देतील मराठी शाळेत, त्यानंतर 1843 ख्रिस्ती मिशनरी स्कूलमध्ये त्यांनी घेतलं होतं। ओके, महत्त्वपूर्ण आहे। एलिफिस्टन स्कूलमध्ये प्रवेश करून त्यांनी संस्कृत, प्राकृत, कानडी, गुजराती, मराठी, इंग्रजी या भाषांचा त्यांनी अभ्यास केला एलिफिस्टन स्कूलमध्ये, महत्त्वपूर्ण आहे लक्षात ठेवा। यावरती प्रश्न बनू शकतो। संस्कृत, प्राकृत, कानडी, गुजराती, मराठी, इंग्रजी या भाषांचा अभ्यास त्यांनी एल्फिस्टन स्कूलमध्ये केला। ओके, महत्त्वपूर्ण आहे। 1849 डॉक्टर विल्सन यांच्या फ्री चर्च स्कूलमध्ये त्यांनी प्रवेश घेऊन येथे ख्रिस्ती धर्माचे शिक्षण त्यांनी घेतलं आणि ख्रिस्ती धर्माचा अभ्याससुद्धा यामध्ये केला। त्यामुळे ते धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे ओढले गेले आणि परिणामी त्यांनी 3 सप्टेंबर 1854 ख्रिस्ती धर्म स्वीकारला। महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ख्रिस्ती धर्माकडे ते आकृष्ट होऊन त्यांनी 3 सप्टेंबर 1854 ख्रिस्ती धर्म स्वीकारला। महत्त्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा। त्यानंतर ते पुण्यात आले आणि पुण्यातील फ्री चर्च मिशनच्या शाळेत त्यांनी 40 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं। महत्त्वपूर्ण आहे, फ्री चर्च मिशनच्या शाळेत त्यांनी 40 वर्ष शिक्षक म्हणून काम केलं। ओके, त्यानंतर फ्री चर्च मिशनचे पालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आणि तो पदभार त्यांनी 1867 ते 1874 स्वीकारला होता। ओके, महत्त्वपूर्ण आहे, फ्री चर्च मिशनचे जे पालक होते। त्यानंतर 1877 ते 25 वर्ष बायबल आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादक पदाची त्यांनी धुरा सांभाळली। बायबल सोसायटी आणि ट्रस्ट सोसायटीच्या संपादक पदाची त्यांनी धुरा सांभाळली जवळजवळ 25 वर्ष। ओके, बाबा पदमजी परमहंस सभेचे सभासद होते, महत्त्वपूर्ण आहे लक्षात ठेवा। तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो यावरती, लक्षात ठेवा, इम्पॉर्टन्स आहे पॉईंट। लोकांमध्ये धर्मजागृती, धर्माविषयी माहिती देण्यासाठी सत्यशोधक सभेची त्यांनी स्थापना केली होती, महत्त्वपूर्ण आहे। अनिष्ट प्रथा, मूर्तीपूजा, जातीभेदास विरोध, विधवा पुनर्विवाहाचे पुरस्कर्ते होते बाबा पदमजी, महत्त्वपूर्ण आहे। अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता, मूर्तीपूजा, जातीभेदाससुद्धा विरोध होता, तर विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते। अशा थोर समाजसुधारकाचा मृत्यू 29 ऑगस्ट 1906 मुंबई येथे झाला। ओके, महत्त्वपूर्ण आहे। आता त्यांची ग्रंथसंपदा पहा। स्त्री विद्याभ्यास निबंध 1852 लिहिलेला हा ग्रंथ, त्यानंतर व्यभिचार निषेधक बोध 1854, यमुना पर्यटन मराठी भाषेतील सामाजिक विषयावरती पहिली कादंबरी आहे, महत्त्वपूर्ण आहे। यावरती प्रश्न 100% तुम्हाला विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे लक्षात ठेवा। मराठी भाषेतील पहिली सामाजिक विषयावरती कादंबरी कोणती, तर यमुना पर्यटन 1857 बाबा पदमजी यांनी लिहिलेली आहे। आणि या यमुना पर्यटन या कादंबरीमध्ये विधवा स्त्रियांच्या दुःखद आणि दयनीय स्थितीचे वर्णन या कादंबरीद्वारे करण्यात आलेलं आहे। ओके, महत्त्वपूर्ण आहे। त्यानंतर शब्दरत्नावली 1860, महाराष्ट्र देशाचा संक्षिप्त इतिहास 1866, स्त्रीकंठभूषण 1868, नव्या करारावर टीका 1877, उद्धार मार्ग विज्ञान 1878 आणि त्यांचं आत्मचरित्र होतं बाबा पदमजी यांनी लिहिलेलं, अरुणोदय हे त्यांचं आत्मचरित्र, महत्त्वपूर्ण आहे। तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि हे आत्मचरित्र आहे अरुणोदय, 1884 लिहिलेलं आहे, महत्त्वपूर्ण आहे। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वपूर्ण असे पॉईंट्स आपण परीक्षेभिमुख कवर केलेले आहे। जर तुम्हाला लेक्चर आवडलं असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांना शेअरसुद्धा करायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचा प्लॅटफॉर्म त्यांनासुद्धा उपलब्ध होईल। पुढील येणाऱ्या लेक्चरचे अपडेट मिळवण्यासाठी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणाऱ्या प्रत्येक लेक्चरचे अपडेट तुम्हाला त्वरित मिळेल। तुर्तास आपण इथंच थांबू, भेटू पुन्हा पुढील लेक्चरमध्ये।